आरा व्हरायटीज ह्या ग्राफा व्हरायटीज लिमिटेड कॅलिफोर्निया ह्या कंपनीच्या व्हरायटीज आहेत. ह्या सर्व व्हरायटीज ज्याच्यामध्ये व्हाईट सीडलेस, त्याचबरोबर रेड सीडलेस आणि ब्लॅक सीडलेस या तिन्ही प्रकारामध्ये या व्हरायटीज आहेत. आणि ह्या सर्व व्हरायटीचे भारतातले सगळे उत्पादनाचे आणि त्याचबरोबर भारतातून विक्रीचे राईट्स हे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला मिळालेलं आहे. ज्याच्यामध्ये आता आरा 15 आणि आरा 19 या दोन व्हरायटीच्या टेस्टिंगही आपल्याकडं भारतात झालेल्या आहेत. आरा 29 आणि आरा 32 या व्हरायटीज यावर्षी उपलब्ध होत आहेत. आणि पुढच्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 5,000 एकरपर्यंत या व्हरायटीची लागवड आपल्या नाशिक जिल्ह्यात आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या इतरही भागामध्ये ही लागवड आपल्याला अपेक्षित आहे. काय पेटंटेड कोणते नवीन ग्रेप्स आपण भारतात लॉन्च करतात, काय आहे त्याची वैशिष्ट्य? ग्राफा व्हरायटीज लिमिटेड ही कॅलिफोर्नियाचे जी ब्रीडिंग कंपनी आहे त्यांच्या आरा व्हरायटीज हा प्रोग्राम हा पूर्ण भारतात उत्पादनासाठी आणि त्याचबरोबर मार्केटिंगसाठी हा सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला त्याचे एक्सक्लुझिव्ह राईट्स त्या ग्राफा व्हरायटीचं त्यांचं जे असोसिएट आहेत ज्युपिटर ग्रुप म्हणून UK मध्ये त्यांनी भारतातले सगळे उत्पादनाचे राईट हे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला दिलेले आहेत. एकूणच द्राक्ष उत्पादनामध्ये परदेशी गुंतवणूक पण मोठ्या प्रमाणात होताना दिसते, परदेश असं काही आहे का? नाही, गुंतवणूक द्राक्ष शेतीमध्ये परदेशी गुंतवणूक असे काही घडताना दिसत नाही आहेत. उत्पादनामध्ये तर आज जे काय आहे तर ते आपले द्राक्ष शेतकरी म्हणजे भारतीय शेतकरी तेच आहेत आणि पोस्ट सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये सुद्धा जे आहे तर ते भारतीय कंपन्याच आहेत. पण अपेक्षित आहेत म्हणजे पुढे फ्युचरमध्ये तशा कंपन्या काही येऊ शकतील, इन्व्हेस्टमेंट जे काय फॉरेन कंपनीज इन्व्हेस्टमेंट पुढच्या काळात होऊ शकेल, ज्या प्रकारे पोटेन्शियल आहे ते होऊ शकेल. सर, या ग्राफा व्हरायटीचं वैशिष्ट्य काय म्हणजे तुम्ही ग्राफा व्हरायटी? या ग्राफा व्हरायटीजमध्ये व्हाईट सीडलेस, रेड सीडलेस आणि ब्लॅक सीडलेस आहे, तिन्ही प्रकारामधल्या व्हरायटीज आहेत. आणि या सर्व व्हरायटीचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य जे आहे ह्या हार्मोनचा वापर न करताही 18 ते 20 mm पर्यंत त्यांची साईज सहज होते. त्याचबरोबर त्या रेन रेझिस्टंट आहेत. आपल्या जर ट्रॅडिशनल व्हरायटी थॉम्ससारखी व्हरायटी 2 mm रेन फॉलला जर क्रॅक होत असेल ते 50 mm पर्यंत क्रॅक होणार नाही एवढ्या त्या सस्टेनेबल त्यांच्या व्हरायटीज आहेत. तिसरं त्याचं शेल पाईप चांगलं आहेत. शेल पाईप चांगलं असल्यामुळं जगातल्या बाजारपेठा लांबच्या बाजारपेठापर्यंत आपण जाऊ शकतो. आणि अजून चौथं जे आहे तर टेस्ट वाईज ह्या नक्कीच आता सध्याच्या व्हरायटीपेक्षा त्या व्हरायटीच्या चांगल्या आहेत. आणि कलर व्हरायटीमध्ये कोणत्या प्रकारचं हार्मोन्सन वापरतात कलर डेव्हलपमेंट चांगली होतं असे सगळे 4 ते 5 महत्त्वाचे फायदे आहेत. त्याचा फायदा म्हणजे ओव्हरऑल इकॉनॉमीच्या दृष्टीने आपण नक्की म्हणू शकतो 1 लाखाचा 1.5 लाखाचा फायदा सहज मिळू शकतो. सध्या बाजारपेठेमध्ये सांगलीच्या द्राक्षांना जास्त मागणी, मग आपला शेतकरी कुठे कमी पडतो आहे का? नाशिकच्या द्राक्षांना डिमांड कमी येते आणि आपला नाशिकचे ग्राहकसुद्धा सांगलीच्या द्राक्षांना पसंत देतात, त्याचं काय रिझन? आपला शेतकरी कमी पडत नाही आहे, शेतकरी आपला जर मेहनत खूप करतो आहे. फक्त जे महत्त्वाचे व्हरायटीज आज जर थॉम्सन व्हरायटी तुम्ही पाहिलं नाशिकच्या वातावरण जर पिकवायची असेल जे थंडीचं वातावरण होतं आणि तेव्हा मग जी एकंदरीत परिस्थिती तयार होती तर हार्मोनचा वापर करावा लागतो नाशिक वातावरणात आणि त्यामुळे मग टेस्टवर परिणाम होतो. आणि सांगली सोलापूरला ते करायची गरज नाही आणि त्यामुळं मग सांगली सोलापूरची द्राक्ष चवीला थोडीशी आपल्यापेक्षा ग्राहकाला वेगळी वाटतात. हा जो एक फरक पडला आहे तर त्याला मग उत्तर एकच आहे का, नाशिकला व्हरायटी बदलणं कधी तर हार्मोनचे वापरच नाही मग आपोआप मग ते जर तुम्हाला ग्राहकाच्या पातळीवर तो दिसेल का नाशिक द्राक्ष पण उत्तमच आहेत, चविशेच आहेत, त्यात काही म्हणजे कुठं अडचण नसेल. या संबंधात एक्सपोर्टला पण आपल्याला अडचण येते, चिलीची द्राक्ष येते जास्त गोड होतात, साखर लवकर उतरते, त्या प्रमाणात आपल्याकडं मान्सूनच्या टाईम टेबलमुळे आपल्याकडे डिले झाल्यावर मार्केट इंटरनॅशनल भेटत नाही. एक्सपोर्टर म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघताय? तसं तुम्ही आकडेवारी जर पाहिलं ना तर चिलीच्या तुलनेमध्ये आता आपला जर एक्सपोर्ट वाढतो आहे खास करून व्हाईट सीडलेसमध्ये, मागच्या 10 वर्षात आपण भारताचे द्राक्ष आज युरोपच्या बाजारात सर्वात जास्त पसंतीने घेतले जातात कारण टेस्ट हा एक फॅक्टर जो आहे. थॉम्सनचं नक्कीच म्हणजे चिलीच्या तुलनेमध्ये आपल्या टेस्टमध्ये थोडंफार प्लस मायनस फरक असेल पण रेसिड्यू मॉनिटरिंग आपलं भारताचा शेत खूप चांगला करतो आहे, म्हणजे युरोपच्या ग्राहकाला ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे चिलीच्या तुलनेत भारताचं मार्केट वाढतंय, कमी नाही होत आहे. दुसरा प्रश्न असा महत्त्वाचा आहे की आंबा म्हणजे फळ लागवडीसाठी शासन आपल्याला मदत करतं शेतकऱ्यांना, तसं द्राक्ष लागवडीसाठी पण काही मदत करणार आहे तर त्यासाठी तुम्ही सह्याद्री फार्म्सच्या आता एवढी देशभरात आणि जगभरात गाजते आहे, नाव झालं आहे तिथं, तर त्या माध्यमातून तुम्ही शासनाकडे काही प्रस्ताव टाकला आहे का व शेतकऱ्यांना म्हणजे द्राक्ष उत्पादनासाठी किंवा द्राक्ष लागवडीसाठी काही तुम्ही अनुदान देणार आहात असं काही केलं आहे? खरं म्हटलं तर आता जर तुम्ही उत्पादनासाठी अनुदानाची गरज फार काही राहिली नाही, आपल्याकडे उत्पादन जास्त होतं ही आपली समस्या व्हायला लागली. आपल्याला मदतीची गरज येते तर मार्केट डेव्हलप होणं, त्याचबरोबर ब्रँड डेव्हलप होणं, इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी लागणं ते तयार होणं. जसं नाशिक जिल्ह्यातून जर तुम्ही पाहिलं आज पोस्ट सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर हे जास्त महत्त्वाचं आहे,
10,000 कंटेनर यावर्षी जिल्ह्यातून गेले आणि ते सगळे रोडने जात आहेत आणि रोडने जाऊन जे एन पी डी पुढे ब्लॉक तयार होतो आणि तिथं नुकसान खूप होतं. त्याच्या रेल्वेने तिथे कंटेनर कसे जातील, त्यासाठी ड्रायपोर्ट कसं होईल, ही आपली जास्त गरज आहे. उत्पादनासाठी अनुदान ही गरज नाही. उत्पादनासाठी तर शेतकरी तर स्वतःच एवढं खर्च करायला आणि ते कॅपेबल झालेलं आहे. तर त्या दृष्टीने मग नक्कीच तो पाठपुरा जो आहे ते पोस्ट सर्व्हिस सेक्टर होणं, इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणं, ब्रँडसाठी इन्व्हेस्टमेंट होणं. आज खरं शासनाने पैसे जर द्यायला पाहिजे तर ते आपल्या महाराष्ट्रात जे काही आहे सगळे फळं त्याचं ब्रँड जगाच्या बाजारात ठळक कसं होईल, त्यासाठी जो खर्च आहे, कारण तो खूप मोठा खर्च असतो ब्रँडिंगचा, तिथं खरं सरकारच्या मदतीची गरज आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने बोलतो आहे.